किसान सभेच्या मोर्चाच्या स्थळी आलो आहोत। त्यांचे जिल्हा सेक्रेटरी चौधरी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय मागणे आहे आपल्या आणि कशासाठी हा मोर्चा आणला आहे? आतापर्यंत तालुक्यामध्ये अनेक वेळा मोर्चा आंदोलन करूनही इथले तहसीलदार मागण्यांकडे दुर्लक्ष करतात, कारण मागच्याही वर्षी याच ठिकाणी आंदोलन केलं। साधं रेशन कार्डाच्या संदर्भात ऑनलाईन झालं पाहिजे हे तहसीलदारांच्या हातात आहे, तरी त्यांनी आतापर्यंत एकही रेशन कार्ड ऑनलाईन केलेलं नाही, कोणालाही धान्य मिळालेलं नाही। त्यानंतर आय मीडिया कंपनीमध्ये जे कामगार आहेत 10 महिने झालेत, त्या कामगारांना बाहेर काढून टाकले। अनेक वेळा मंत्रालयामध्ये तहसीलदारांच्या साक्षीनं बैठक झालेली आहे, त्याही मागणीला तहसीलदारांनी दुजारा देऊन अद्यापर्यंत कुठल्याही जनतेला या तहसीलदारांनी सहकार्य केलेलं नाही। अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे, पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल, कोणत्याही शेतकऱ्याला आतापर्यंत नुकसान भरपाईच मिळाली नाही। पंचनामे करून फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम तहसीलदारांचं चालू आहे, हे करतो ते करतो, आश्वासनं देतात, आश्वासनच पाऊस पाडतात, म्हणून हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। जो आपलं आता रेशन कार्ड हे स्वतःलाच ऑनलाईन करता येणार आहे, शासनाने स्वतःच्या लाभधारकासाठी स्वतःसाठी वेबसाईट तयार केली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? शासनाने जी वेबसाईट केलेली आहे, माझं शासनाला एक विनंती आहे, बरोबर आहे, ग्रामीण भागामध्ये जो अडाणी माणूस आहे त्याचं साधं नेटवर्कच ग्रामीण भागामध्ये राहत नाही, त्याला सोशल मीडियावर किंवा नेटवर्क कसं काय नेट वापरायचं हेच माहीत नाही, म्हणून शासनाला माझी विनंती आहे का शासनाने ही अट रद्द केली पाहिजे आणि शासनाकडे रोजंदारी नका होईना, परंतु ऑनलाईनसाठी एक कामगार त्यांनी ठेवलं पाहिजे आणि शासनानेच ऑनलाईन रेशन कार्डाचे ऑनलाईन करून दिलं पाहिजे। आपण बघू शकतो शासनानेच ऑनलाईन रेशन कार्ड करून दिलं पाहिजे। ऑनलाईनच्या विविध मागण्या घेऊन आज हे तहसील कार्यालयावरती मोर्चा घेऊन या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांच्या मागण्या ह्या गेल्या काही दिवसापासून मागण्या आहे आणि या मागण्यांसाठी ते गेल्या काही दिवसापूर्वी देखील तहसील कार्यालयासमोर मोर्चा घेऊन बिराड आंदोलन 2 ते 3 दिवस बसले होते आणि आज देखील त्यांनी पुन्हा बिराड आंदोलन मोर्चा घेऊन या ठिकाणी ठिय्या दिलेला आहेत। तर हे आंदोलन किती दिवस आपण असेच ठेवणार आहोत? हे आंदोलन जसं मागच्याही वर्षी डिसेंबर महिन्यामध्येच हे आंदोलन चालू होतं, फक्त तहसीलदार साहेबांनी आश्वासनं दिले आणि यावेळेस पूर्ण ठोस निर्णय लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। भलेही 8 दिवस लागतील, 10 दिवस लागतील, 15 दिवस लागतील, साधारण आम्ही 15 दिवस वाट पाहणार आहोत। यानंतर पूर्ण तालुका कमिटी ह्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत, कुठलाही अन्न ग्रहण करणार नाही। साधारण 8 ते 10 दिवस आम्ही त्यांची वाट पाहू, त्यानंतर उपोषणाला बसणार आहोत। आपण बघू शकतो थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसात उपोषण मागे आंदोलन मागे घेणार नाही, परंतु जर ठोस भूमिका घ्यावा लागली तर उपोषणाचा देखील निर्णय आम्ही घेणार असे देखील जिल्हा सेक्रेटरी चौधरी यांच्याकडून सांगण्यात येत आहे। नमस्कार, आपण बघू शकता कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बिराड मोर्चा घेत विविध मागण्या घेऊन आपल्या दिंडोरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चाच्या मागण्या घेऊन तहसील कार्यालयावरती थेट बिराड घेऊनच हे शेतकरी तसेच ग्रामस्थ दाखल झाले आहेत। आपण बघू शकता हे इथे बिराड घेऊन तसेच आपल्या जेवणाची देखील या ठिकाणी सोय करत जेवण देखील भाकरी देखील घेऊन या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि बिराडमध्ये त्यांनी संध्याकाळचे आपल्या जेवणाची देखील स्वयंपाकाची सर्व सामग्री सोबत घेऊन या ठिकाणी बिराड मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। त्यांच्या रेशन कार्ड असतील, तशाच जातीचे दाखले असतील, तशाच अनेक समस्या घेऊन ते या ठिकाणी दाखल झाले आहेत या मोर्चामध्ये। या अगोदर त्यांनी 6 महिन्यापूर्वी असाच मोर्चा या तहसील कार्यालयावरती काढण्यात आला होता आणि या मोर्चामध्ये देखील ह्याच मागण्या होत्या आणि आज देखील त्याच मागण्या घेऊन हे या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत।